नमस्कार। उपवासाला नेहमी नेहमी साबुदाना खिचडी वडे भगरीचे धिरडे खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण उपवासाचा खमंग व जाळीदार ढोकळा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूयात आपल्याच्या रेसिपीला। चॅनलला सबस्क्राइब करायचे त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा, अगदी निशुल्क आहे। मी या ठिकाणी एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये एक वाटी भगर घालती आहे। भगरीला काही भागामध्ये वरईचे तांदूळ देखील म्हणतात। एक वाटी घालती आहे। दोन चमचे साबुदाणा घेतलेला आहे, तो देखील घालूयात। भगर व साबुदाणा कच्चाच घेतलेला आहे, भिजवायची वगैरे काही गरज नाही। झाकण लावायचं आहे, झाकण लावून भगर व साबुदाणा छान असा बारीक करून घेऊयात। लक्षात ठेवा, जास्त बारीक पीठ देखील करायचं नाही आहे। आपला रवा असतो तसं रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे, रवाळच वाटून घ्यायचा आहे। चला तर बारीक करून घेऊयात। या ठिकाणी भगर व साबुदाणा छानसा रवाळ बारीक करून घेतलेला आहे। मी या ठिकाणी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये बारीक करून घेतलेले मिश्रण घालून घेऊयात। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी साबुदाणा व भगरीचं पीठ देखील केलेलं नाही आहे। आपला रवा असतो तसा रवाळच बारीक करून घेतलेला आहे, परफेक्ट। अर्धी वाटी दही घालून घेऊयात, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दह्याबरोबर भगरीचे व साबुदाण्याचे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, परफेक्ट। थोडे थोडे पाणी घालायचं आहे, लगेच एकदम जास्त पाणी घालू नका व छान असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। हे पहा या पद्धतीने। चला तर थोडे थोडे पाणी घालून छान असं मिश्रण तयार करून घेऊयात। अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालून छान असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। मी या वाटीने एक वाटी पाणी वापरलेले आहे। लगेचच चवीनुसार मीठ देखील घालूयात, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मीठ मिश्रणाबरोबर। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मिश्रणाची थिकनेस अशी ठेवायची आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। हे बघा, परफेक्ट। तयार करून घेतलेल्या मिश्रणावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊयात। मी या ठिकाणी एक कुकरचं भांडे घेतलेले आहे, त्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे व तेलाने हा कुकरचा डब्बा छान ग्रीस करून घ्यायचा आहे। तेल छान ग्रीस करून घ्यायचं आहे चारी बाजूंनी, जेणेकरून ढोकळा छान शिजल्यानंतर डिमोल्ड होईल। या ठिकाणी 15 मिनिटं झालेली आहे। भगर व साबुदाणा दह्यामध्ये व्यवस्थित भिजलेला आहे, व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। यामध्ये आपल्याला पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही आहे, एकदम परफेक्ट थिकनेस आहे, अशीच थिकनेस ठेवायची आहे। जर तुमचे मिश्रण थोडे घट्ट झाले असेल तर तुम्ही 4 ते 5 चमचे पाणी घालून थिकनेस ॲडजस्ट करू शकता। 2 हिरव्या मिरच्यांची छान अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालूयात। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पेस्ट देखील। 1/2 चमचा लेमन फ्लेवरचा इनो फ्रूट सॉल्ट घालते। हे बघा, लेमन फ्लेवरचाच घ्यायचा आहे कारण आपण हा उपवासाला वापरत आहे। फटाफट मिक्स करून घ्यायचा आहे। इनो घातल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही आहे। इनो घातल्यामुळे ढोकळा छान फ्लफी व जाळीदार तयार होतो। तुम्ही या ठिकाणी इनो फ्रूट सॉल्टच्या जागी खाण्याचा सोडा घातला तरी काहीच हरकत नाही। 1/2 चमचा इफेक्ट व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। तयार करून घेतलेले मिश्रण कुकरच्या भांड्यात घालते, तेल ग्रीस करून घेतलेल्या। हे पहा, थिकनेस बघा मिश्रणाची, एकदम परफेक्ट आहे। चला तर ढोकळा लगेच शिजवून घेऊयात। मी या ठिकाणी एका कढईमध्ये पाणी घातलेलं आहे, पाण्याला देखील छान उकळी आलेली आहे। पाण्यामध्ये एक स्टँड ठेवलेले आहे। ढोकळ्याचे मिश्रण घालून घेतलेले भांडे ठेवून द्यायचे आहे। गॅस मध्यम ठेवायचा आहे, झाकण ठेवायचं आहे। मध्यमाचेवरती ढोकळा 20 मिनिटं छान शिजवून घेऊयात, वाफ काढून घेऊयात। या ठिकाणी 20 मिनिटं झालेली आहेत। मध्यमाचेवरती मी ढोकळा छान शिजवून घेतलेला आहे। वाव, किती मस्त असा ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे। मी टूथपिकच्या साह्याने चेक करते ढोकळा शिजला आहे की नाही। हे बघा, टूथपिकला काही चिटकलेलं नाही आहे, एकदम क्लीन टूथपिक निघालेली आहे। याचा अर्थ ढोकळा छान शिजलेला आहे। गॅस बंद करूयात। तयार करून घेतलेला ढोकळा थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात। या ठिकाणी ढोकळा छान थंड झालेला आहे, मस्तच ढोकळा डिमोल्ड करूयात। कडा आहे थोड्या, त्या सुरीने लूज करून घ्यायच्या आहे। या पद्धतीने छान डिमोल्ड होतो।
तैयार करून घेतलेला ढोका एक प्लेट मध्ये डिमोल्ड करून घेते। वाव, किती सुंदर असा ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे। मस्त सरळ करून घेऊया ढोकळ्याला या पद्धतीने। हे पहा किती मस्त ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे। छान जाळी देखील आलेली आहे। मस्त फ्लफी व जाळीदार ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे। तयार करून घेतलेल्या ढोकळ्यावरती तडका घालणार आहोत। हिरवी मिरची व जिरे छान तडकून घेतलेले आहे तेलामध्ये। छान असा तडका घालूयात। अशा प्रकारे तडका देखील ढोकळ्यावरती घालून घेतलेला आहे। मस्तच तयार करून घेतलेला ढोकळा कट करून घेऊयात। हे बघा छान कट होतोय। या पद्धतीने ढोकळा देखील कट करून घेतलेला आहे। तयार करून घेतलेला ढोकळा एका प्लेटमध्ये काढून घेते। एकदम मस्त ढोकळा तयार झालेला आहे। किती मस्त असा ढोकळा या ठिकाणी तयार झालेला आहे। छान फ्लफी देखील झालेला आहे। परफेक्ट। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून बघा। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।